खानापूर तालुक्याच्या विविध भागात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. तडोगा बलोगा परिसरात तर चक्क मलप्रभा नदीतच वाळू उपसा केला जात असल्याने नदी प्रदूषणाबरोबरच पाण्याच्या स्रोतावरही परिणामाची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस खात्याच्या वरद असताना ही तस्करी जोरात सुरू असून जिल्हा प्रशासन आणि भूगर्भ व खनिज विभागाकडूनही जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. गेल्या काही महिन्यापासून तालुक्याच्या विविध भागात बेकायदा वाळू उपसा जोरात आहे. त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आणि प्रशासकीय वरदहस्त लाभला असल्याने वाळू माफियांनी जोर जबरदस्ती चालवली आहे. JCB आणि पोकलँडच्या सहाय्याने